या बातमीचे प्रस्तुतकर्ता हॉटेल टेंट सिटी शाखारी व मांसाहारी जेवणाचं उत्तम ठिकाण। जुन्या भांडणाच्या वादातून मित्रानेच मित्राचा तलवारीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना भंडारा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुरुवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आलेली आहे। जुन्या भांडणाच्या वादातून मित्रांनी मृतकाला दुचाकीवर बसवून वैणगंगा नदीवरील जुन्या पुलावर नेले व तलवारीने वार करून त्याची हत्या करत सदर मृतदेह वैणगंगा नदीपात्रात फेकून दिलाय। या घटनेच्या माहितीनंतर भंडारा पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवत चार आरोपींना अटक केली असून आरोपींविरुद्ध भंडारा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर महेंद्र उर्फ टिकू संतोष दहिवले ठाणा सुभाषवाड बेला असे मृतकाचे नाव असून या प्रकरणी शुभम उर्फ आर्यन नंदकिशोर मंदुकर निशान उर्फ अम्मू अनिल कटकवार दीपांशु उर्फ बिट्टू सुभाष शहारे हेमंत उर्फ भांजा पवन पांडे या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। 14/3/22 रोजी पोलीस स्टेशन भंडारा येथे एक मिसिंग दाखल होती आणि त्या मिसिंग ची चौकशी करत असताना आम्हाला काही त्याच्यामध्ये डाऊटफुल असं वाटलं, त्यामुळे आम्ही त्या मिसिंगची अधिक चौकशी केली आणि आम्हाला माहिती जशजशी मिळत गेली त्या पद्धतीनं आम्ही चौकशी केली असता काही मित्र हे या जो मिसिंग व्यक्ती आहे महेंद्र उर्फ टिंकू दहिवले यांच्या घरी तो मिसिंग होण्याच्या अगोदर पार्टी झाल्याची आम्हाला माहिती मिळाली आणि त्यावरून आम्ही त्या पार्टीला जे जे त्याचे मित्र हजर होते त्यांना चौकशीसाठी बोलावून त्यांच्याकडे चौकशी केली। 9 तारखेला रात्री जो मयत आहे महेंद्र उर्फ टिंकू यांच्या घरी जी पार्टी झाली त्या पार्टीमध्ये भांडण झाले आणि मयत टिंकूने त्याच्या एका मित्राला हाताबुक्याने मारहाण केली होती। तर तोच राग मनामध्ये धरून दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 तारखेला शुभम उर्फ आर्यन हा त्याच्या दुसऱ्या 2-3 मित्रांसोबत परत त्याच्या घरी गेला आणि काल रात्री तू मला का मारहाण केली या कारणावरून त्यांचे परत तिथे झगडे भांडणं झाले आणि त्यानंतर जे आर्यनचे मित्र आणि आर्यन यांनी त्या टिंकूला चल जे झालं ते झालं म्हणून तुला आपण बाहेर जाऊ असं म्हणून त्याला गाडीवरती बसवलं, वैनगंगेचा जो कारदाचा छोटा पुली आहे त्या ठिकाणी घेऊन गेले, त्या ठिकाणी परत त्यांनी दारू पिली आणि नंतर त्यांचे परत तिथे त्या ठिकाणी झगडे सुरू झाले। शुभम उर्फ आर्यन व त्याचे इतर मित्र यांनी परत टिंकूला मारहाण केली आणि त्याच्यापैकी एकाने तलवार काढून त्याच्यावरती वार केले असताना जो टिंकू आहे तो तिथून धावत सुटला, परंतु या चारही मित्रांनी मिळून त्याला पकडून वनगंगेमध्ये ब्रिजच्या खाली ढकलून दिले आणि तो वर येऊ नये उच्या बल्लीने आतमध्ये ढकलला। खात्री झाली की आता हा मरण पावलेला आहे, तर तेव्हा ते तिथून निघून गेले आणि 2-3 दिवस इंद्र टिंकू हा घरी आला नाही म्हणून त्यांचे जे खाली भाडेकरू राहत होते त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन मिसिंग दाखल केलेली होती। न्यूज 15 मराठीसाठी साहिल रामटेके भंडारा।